आपल्याच पक्षाचे आमदार विनोद घोसाळकर यांच्या विकास कामांबाबत माहिती अधिकारातून माहिती मागितली म्हणून शिवसेनेचं गटप्रमुख पद गमावून बसणं राजेश माने यांच्या चांगलंच जिव्हारी लागलंय. त्यामुळे या अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचा निर्धार आता माने यांनी केलाय. त्यानुसार मानेंनी आपल्या अर्जाची गोपनीयता भंग झाल्याची तक्रार राज्य माहिती आयोगाकडे केली आहे. ज्या दिवशी मी अर्ज दिला त्या दिवशी त्याची बातमी बाहेर कशी निघाली हा RTI कायद्या जो कायदा आहे त्याच्या नियमाचा भंग आहे, तर त्याची आयुक्तांनी चौकशी करा. विधानसभेत माहिती अधिकारासाठी अर्ज केल्यानंतर 2 तासातच याबाबत घोसाळकर यांच्यापर्यंत माहिती पोहोचली कशी असा प्रश्न माने यांना पडलाय. त्यामुळे संतापलेल्या माने यांनी विधानभवनात सुद्धा माहिती अधिकारांतर्गत गोपनीयता भंग कशी झाली याची विचारणा केली आहे. मी आत्ता आयुक्तांकडे तक्रार केली आहे, राज्य माहिती आयोग, आणि परत विधानभवनातसुद्धा तक्रार केलेली आहे की ज्या ठिकाणी पहिल्यांदा तक्रार केली होती आणि ती बातमी बाहेर गेली त्या डिपार्टमेंटलासुद्धा मी तक्रार केलेली आहे की मला याचं उत्तर हवं आहे की मी दिलेला अर्ज गोपनीय का राहिला नाही. पण जय महाराष्ट्राला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी घोसाळकरांच्या मुद्द्याकडे दुर्लक्षच केलंय. नाही, विनोद घोसाळकरांच्या प्रकरणामध्ये पण तसं झालं की तुम्ही भेटायला जाणार होते पण तो विषय झाला, जुना झाला विषय, त्याच्यानंतर सगळे कामाला लागले व्यवस्थित. आमदार विनोद घोसाळकर यांच्या एकाधिकार शाहीमुळे नव्यानं रंगलेला हा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. त्यामुळे यावेळी तरी शिवसेना पक्षप्रमुख घोसाळकर यांच्या बेबंदशाहीला लगाम घालतील का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. संदेश शिर्के, जय महाराष्ट्र, मुंबई.